लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ब्यूटी बोलावर पाम बीच येथील नवमुंबई महानगर पालिकेच्या या वास्तूला धर्मवीर मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नामकरण द्यावे अशी मागणी केलेली आहे। मी मंडळांचा आभार व्यक्त करेन, त्यांचं स्वागत करेन की अशा प्रकारचं इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्व असणाऱ्याचं नाव आपण तिथे दिल्यानंतर आपल्या येणाऱ्या भविष्यातले मुलांसाठी असेल, भविष्यातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल, एक धर्मवीर संभाजीरावांचीच नामकरण दिल्यानंतर त्यांच्या ते लक्षात येईल की त्यांचा इतिहास त्याला वाचायची त्यांची तयारी दर्शवली जाईल। या माध्यमातून आपला येणारा भविष्य संभाजी महाराजांचा इतिहास वाचेल आणि म्हणूनच ताई तुमचं मी अभिनंदन करतो, कारण आम्ही काही गोष्टी त्यांच्या वाचलेल्या आहेत, त्यांची नखं उकडून काढली, त्यांचे डोळे काढले, पण त्यांनी कधी धर्मांतर किंवा शरण जाण्याचा कधीच विचार केला नाही। असे एक ते संभाजीराजे म्हणून एक इतिहासात गणले गेलेले आहेत, म्हणून त्यांच्या नावाचा ताईने जो इथे ठराव सगळ्यांना पत्र देऊन ठराव करण्याचा जो इच्छा मनी प्रकट केली आहे त्याला भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि ताई, तुमची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी देखील मी ईश्वर चरणी। छत्रपती संभाजी महाराज हा एक असा मुलगा होता ज्या वेळेला आग्र्यावरून वडील निघून गेले त्या छोट्या मुलाने एकटा प्रवास कसा केला असेल, आणि सगळ्यांची स्टोरी अशी होती की संभाजी महाराज वारले अशी एक आवई उठवली गेली होती कारण त्यांना त्रास होऊ नये। त्यावेळेला त्या लहान मुलाला स्वराज्याचं सगळ्यात मानसिक मोल जे द्यावं लागलं होतं ते आपण कधीही विसरता कामा नये, आणि अशी परिस्थिती तो मुलगा मोठा झालेला होता आई वारलीनंतर। दुसरं त्यांचं एक असं आहे की जे मला खरोखर अभिमानास्पद वाटतं, पूर्वी राजापूरची जी नदी होती तिथे इंग्रजांच्या बोटी वगैरे यायच्या, तिथे गुलामाची खरेदी विक्री चालायची। शंभू महाराज हे पहिले महाराज आहेत की ज्यांनी ही गुलाम पद्धती थांबवली आणि गुलामी पूर्णपणे बंद केली। शंभू महाराजांचं तिसरं योगदान मी मानतो ब्रिटिशांच्या ज्या वखारी होत्या त्या वखारी हे छोटे छोटे किल्ले सारखे झालेले होते, तर त्या वखारींच्या बुरुज भिंत ह्याची जाडी त्याची लांबी आणि त्याची रुंदी किती असावी ह्याच नियम आणणाऱ्या महाराज म्हणजे आपले शंभू महाराज आहेत। जर का त्यांनी ते तसं पाळलं नाही तर त्या वखारी फाळ लावून उद्ध्वस्त करण्यात येतील असे आदेश काढणारी ताकद ठेवणारे शंभू महाराज आहेत। आणि सगळ्यात चौथी आणि महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, मुंबई बेटं त्यावेळेला होती आणि ती पोर्चुगीजांच्या मार्फत कंट्रोल केली जायची होती, आणि मुंबई बेटाचं इम्पॉर्टन्स, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स जर का कोणी इतिहासात पहिल्यांदा ओळखलं असेल भारतीय राजांनी तर ते शंभू महाराज होते। तर ह्या चार गोष्टी जर का संपूर्ण तुम्ही अभ्यासल्यात तर ही किनारपट्टी जी आहे तर त्या किनारपट्टीचं महत्त्व हे शंभू महाराजांनी ओळखलं होतं। अशा किनारपट्टीवर जर का शंभू महाराजांचं नाव देत असेल तर त्याच्यासारखं आपलं सौभाग्य कोणाचं नाही असं मी मानतो। ताईंनी जे जनतेच्या मनातली सगळ्यांची आमच्याशी बोलून जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत योग्य असा निर्णय आणि योग्य असं व्यक्तीचं नाव या ठिकाणी मागणी केली आहे। धर्मवीर संभाजीराजे यांच्याबद्दल बोलायचं झालं, आत्ताच घाटे साहेबांनी सांगितलं की कशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं। लहानपणी जन्माला येताच आईचं झालेला मृत्यू आणि त्यानंतर कायमच या राजाच्या पदरी जो आहे तो संघर्ष जन्माला पाचूलाच पुंजलेला होता। महाराज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेब ज्यावेळेला ह्या स्वराज्यावर चालून आला की एक 5 महिन्यामध्ये हा सगळा दक्षिण मी पादक्रांत करील, त्यावेळेला नाशिक मार्गे आपण रामशेतचा किल्ला आपण सगळीकडे ऐकलेला आहे हा 5 महिन्यात घेऊ, परंतु ह्या राजाने तो 9 वर्ष लढवला, 9 वर्ष एक छोटासा किल्ला सुद्धा त्या औरंगजेबाला घेता आला नाही। शेवटी औरंगजेबाला याच मातीत या औरंगाबादमध्ये मृत्यू झाला, परंतु त्याला हा दक्षिण जिंकता आला नाही। अशा प्रकारचं स्वराज्य सांभाळलेला आमचा हा राजा आहे। ताईंनी सांगितली पुस्तकं वाचली पाहिजेत, राजांचा खरा इतिहास आपले जे जिल्हाधिकारी आहेत आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांची जर संभाजी नावाची कादंबरी वाचली तर खऱ्या अर्थाने या राजाचं महत्त्व कळेल। एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं, त्या अष्टप्रधान मंडळातली काही मंडळी ही संभाजीराजांच्या विरोधात होती आणि ती राजांकडे गेली, छत्रपतींकडे गेली, शिवाजी महाराजांकडे गेली आणि त्यांनी सांगितलं राजे आपल्या युवराजांना जरा आवर घातला पाहिजे का, म्हणून राजांनी विचारलं तेव्हा राजे अष्टप्रधान मंडळातले ते एक मंत्री म्हणाले की हे दिवसभर त्या दलितांच्या वस्तीत फिरतात, धनगरांच्या पोरांबरोबर फिरतात आणि त्यामुळे आपल्या
युवराजांना वेगळ्या संगतीमध्ये आणि वेगळ्या मार्गाने ते चाललेले आहेत. रात्रीच्या वेळेला ज्यावेळी शंभूबाळाला छत्रपतींनी सोबत घेतलं त्यावेळेला म्हणाले, शंभूबाळ तुमच्याबद्दल तक्रार आहे. ते म्हणाले, आबासाहेब काय तक्रार आहे? ज्यावेळेला त्यांनी हा वृत्तांत सांगितला त्यावेळेला छत्रपतींना शंभूबाळाने विचारले, आबासाहेब याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? त्यावेळेला छत्रपती उत्तरले, शंभूबाळ ही शिदोरी आयुष्यभर सोबत ठेव, हेच तुला पुढे घेऊन जातील. अशा प्रकारची शिकवण त्या रक्तामध्ये होती. आणि अशा व्यक्तीचं त्यांनी उल्लेख केला, बारा बोलतेदार ह्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे छत्रपती संभाजी होते. त्यामुळं त्यांचं नाव जे आहे ही मागणी अत्यंत योग्य आहे. आम्ही या ठिकाणी इथले नागरिक म्हणून पक्षाचे पदाधिकारी ही झूल बाजूला टाकून या इथले नवी मुंबईतले नागरिक म्हणून ताईंचं या स्थानिक प्रतिनिधी आमदार म्हणून स्वागत करतो की अत्यंत योग्य आणि रास्त मागणी, जनतेच्या मनातली मागणी या ठिकाणी ताईंनी प्रशासनासमोर मांडलेली आहे. नवी मुंबई मुख्यालयाला धर्मवीर संभाजीराजे महाराजांचं नाव देवासं सुचवलेलं आहे. तसं पाहिलं तर ज्यावेळी ताई आम्ही 25 वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये व्यापाराच्या निमित्तानं आलो त्यावेळी सगळ्या ठिकाणी हे काढून बोला ना, सगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक संकुलांना अनेक याला नावं होती. त्यावेळी आम्ही असा विचार केला की छत्रपती महाराजांचा इतिहास तर सर्वांना ज्ञात आहे, पण धर्मवीर संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास ज्ञात राहावा म्हणून आम्ही आमच्या भाजीपाला मार्केटला धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल अशी 10 ते 15 वर्षे मागणी करत होतो. आणि ताई आमदार झाल्यानंतर सगळ्यात प्रथम त्यांनी कोणतं काम केलं असेल तर आमच्या मार्केटला छत्रपती धर्मवीर संभाजीराजे बाजार संकुल हे त्या ठिकाणी नाव दिलं. आणि ते दिल्यानंतर आता ती ताईंनी मागणी केलेली अनेक या ठिकाणी घाटे साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी सांगितलं. तसं पाहिलं तर जे महिलांसाठी पहिलं चलन होतं ते सुद्धा संभाजी शिक्का महिलांसाठी तो संभाजी महाराजांनी चालू केलेला आहे. आणि म्हणून खरोखरच की आम्हाला आम्ही नवी मुंबईमध्ये गेली 11 वर्ष आमच्या भाजीपाला मार्केटमध्ये धर्मवीर संभाजीराजे उत्सव मंडळ आहे. कुठंतरी महाराजांचा इतिहास माहीत पडावा संभाजी महाराजांचा म्हणून आम्ही गेली 11 वर्षे त्या ठिकाणी जयंतीचा मोठा कार्यक्रम भरवतो, वेगवेगळे व्याख्याते आणतो आणि त्याचा प्रसार करत असतो. आणि म्हणून आज आमच्या मार्केटमध्ये नाव दिल्यानंतर ताईंनी तुम्ही मागणी दिलेली आहे. शेवटी हा ज्याप्रमाणे आपण नागरिक आहोत प्रत्येकाला व्यक्तिगत मत आहे, तुम्ही आमच्या स्थानिक आमदार आहात आणि तुम्ही एखादी चांगली गोष्ट सुचवल्यानंतर निश्चित त्यालासुद्धा आमचा ह्या ठिकाणी पाठिंबा राहील. निश्चित एक चांगलं नाव दिल्याने पुन्हा एकदा धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास लोकांना जवळून माहीत पडेल, कारण आपण मालिकेच्या माध्यमातून पाहिलं आणि एका मालिकेने जो धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका करतो त्याला एवढं प्रसिद्ध झालं. म्हणून ह्या ठिकाणी हे नाव देणं योग्य आहे आणि आमचं तुझं त्याला सहकार्य राहील.